नेते विशाल तायडे यांची भेट घेण्याकरता आलेलो आहे। विशाल तायडे यांनी पोलिसांच्या विरोधात लाच मागितली म्हणून एंटी करप्शन ब्युरोला तक्रार देऊन दोडके नामक एका पोलिसाला त्यांनी अटक करून दिली। आज त्यांची आपण मुलाखत घेत आहे विशाल तायडे सोबत। विशाल तायडे नमस्कार, तुझं स्वागत आहे। नमस्कार, काय अडचण होती तुझी? माझा शावकारी प्रमाणासाठी मी निबंधक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता, त्यांनी माझा अर्ज तो चरित्र प्रमाणपत्रासाठी एस पी ऑफिसकडे पाठवला होता, ट्रान्सफर केला होता, आणि तिथून तो अर्ज दारा पोलीस स्टेशनला रिटर्न झाला आणि मला एस पी ऑफिसकडून ते माझा चरित्र प्रमाणपत्र दाखल क्रमांक मागण्यासाठी सांगितला होता। तेव्हा मी ते दारा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मला तिथं जाव क्रमांक पाहिजे असल्या कारणाच्यानं मी त्या घोपणी शाखेमध्ये दोडके या संबंधित कर्मचाऱ्याकडे गेलो आणि गेल्यानंतर त्यांना मला तू म्हणे शावकर लायसनचा व्यवसाय करतो म्हणे, तू पैसा कमावतो म्हणे, पैसा तू कमावतो म्हणे, आम्हाला काहीच देत नाही, याच्यामध्ये काही चालत नाही म्हणे हा विषय, तुला आम्हालाही पैसा द्यावा लागेल म्हणे। मी म्हटलं साहेब काही विषय नाही, तुम्हाला किती पैसा पाहिजे मी सांगा म्हणलं, मी शावकराचा व्यवसाय करतो इथपर्यंत बरोबर आहे, पण मी काय अनलिगल करत नाही म्हटलं, माझा लिगली व्यवसाय आहे म्हटलं, शावकर व्यवसाय म्हणजे करण्याची माझी इच्छा आहे, करत नाही आहे मी, ते डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी मी प्रयत्न करत आहे म्हटलं। तुम्हाला किती पैसे पाहिजे म्हणलं साहेब, ते म्हणे मी साहेबाला बोललो म्हणे मला 10,000 रुपये पाहिजे म्हणे। तुम्ही कोणत्या साहेबाला बोललं? ते त्यांनी सांगितलं की मी ठाणेदार साहेबाला बोललो म्हणे की तुला चरित्र प्रमाणपत्र देण्याकरता मला पैसे हवे आहे, म्हणजे याच्यामध्ये ठाणेदार जे आहे जिथं चार्जवर त्याचं नाव त्यांना घेतलं होतं आणि त्याच्या माध्यमातून नाव सांगितलं आहे का त्याचं? त्याचं नाव नाही सांगितलं, ठाणेदार साहेब सांगितलं होतं, नाव मला माहिती नाही त्याचं नेमकं कोण ठाणेदार आहे त्याचं। तर 10,000 रुपये त्यांनी त्याला मागणी केली होती, तर माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, तर मी त्याला म्हटलं 5 जमवतो म्हटलं, तर माझ्याकडे 5,000 रुपये त्या ठिकाणी त्यावेळेस उपलब्ध, माझे लाच देण्याची माझी इच्छा नव्हती, कारण की लाच देऊन कोणतेही काम करण्याची माझी कवाही प्रयत्न राहिला नाही किंवा मी कोणतेही लाच देऊन करण्याचं आजपर्यंत कोणतेही काम केलेले नाही आणि माझ्या मनामध्ये आलं की हे आम्हाला पैसे मागत आहे, म्हणून मी एंटी करप्शन डिपार्टमेंटमध्ये तक्रार नोंदवली आणि तिच्या साहेबाने मला मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन केल्यानंतर तो त्यांनी सापळा रचला आणि सापळा रचल्याप्रमाणे पूर्ण कार्यवाही निष्पन्न झाली आणि त्याप्रमाणे ट्रॅक संपन्न झाला आणि तो दोडके जो आहे कर्मचारी ज्यांना मला लाच पैसे मागितले होते तो 3,000 रुपये त्याने लाच घेताना अटक केलेली आहे आणि काल त्याला अटक झाली। एवढीच मी तुम्हाला माहिती सांगतो आणि आमचं जे लोई गाव आहे, सदन गाव आहे, ग्रामीण भागातलं आमचं गाव आहे आणि अशा गावामध्ये त्या कर्मचाऱ्याची नियुक्ती होती ज्यानं लाच घेतली आमच्या गावामध्ये आणि त्यांनीसुद्धा आमच्या गावाला फार मोठ्या गरीब लोकांच्यावर हाला फिरता करण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि आजही आमच्या गावामध्ये कोणी म्हणतात की ठाणेदार बा खूप फ्रीक आहे आणि त्याच्यामध्ये पण कोणते अवैध धंदे चालत नाही, पण तो आजही आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालतात, जुगार झाले, दारू झाली, वरली झाली, हे अनलिगलपणे आजही आमच्या गावामध्ये चालते, हे तत्काळ बंद करण्यात यावी अशीच आमची गाव करायच्या वतीने आणि माझी तुम्हाला सर्व विनंती आहे। बस धन्यवाद, एवढीच इच्छा पूर्ण करावी, बस आपल्यावरती एवढीच इच्छा मी व्यक्त करतो, धन्यवाद। आज विशाल तायडे यांनी पोलिसच्या देखरेखीखाली या पोलिसच्या माध्यमातून या ठिकाणी लोईग या गावामध्ये अवैध धंदे चालतात याचीसुद्धा कबुली दिलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की या ठिकाणचे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे। याबाबत गुलाबराव जीवांकडे 2 बोलतील। विकी तायडेंनी घेतलेला हा पवित्रा एकदम चांगला आहे, हा युवकाच्या दृष्टीनं एकदम चांगलं पाऊल उचललेलं आहे, असंच जर प्रत्येक नागरिकाने आपलं स्वतः दक्ष राहून अधिकाऱ्यावर जर असा वचक राहिला तर कुठेही भ्रष्टाचाराचं जे प्रमाण चालू आहे ते कमी होईल आणि भ्रष्टाचार करायला अधिकारी लोक भीतील, अशीच मी प्रत्येक माझ्या युवक मित्रांना अशी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपलं काम करण्याकरता कोणालाही लाच देण्यापेक्षा त्या लाच प्रवर्तनाच्या विभागाकडे जाऊन त्याची तक्रार करावी व अशीच त्यांनासुद्धा हे करावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज लाईव्हतर्फे कॅमेरामॅन रवी जाधवसह दिलीप चव्हाण।